नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एस जनजनांची आवाज माझा प्रभाग मध्ये एम के हॉटेल वेज नॉन वेज ऑल डिश अवेलेबल स्पेशल बिर्याणी का एक मात्र स्थान यशोधरा नगर चौक पीली नदी नागपूर एक बार अवश्य खिदमत का मौका दे झोमॅटो भी उपलब्ध पण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या प्रभागात त्यांनी प्रभागा काय काय विकास केला ताई डब्ल्यू एच न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल तुम्ही या विकासाच्याबद्दल तुमच्या प्रभागाच्या माझ्या प्रभागामध्ये भरपूरसे कामं झालेले आहेत रोडं नव्हते त्यावेळेला रोडाची पण कामं झालेली आहेत स्ट्रेट लाईटची कामं झालेली आहेत काही ठिकाणी पाण्याच्या लाईन पण टाकलेल्या आहेत खूप मोठी टाकी पण बनवलेली आहे सध्या ती चालू व्हायची आहे आणि पुल्याचं पण काम केलेलं आहे तो अर्जुन नगर ते पिवळी नदी आपण इकडून जाताना लांब व्हायचा आता ह्या वस्तीमधून केल्यामुळे तिथून तो जवळ होतो आहे आणि नागरिकांना त्रास नाही होत आहे येथे आपल्या वस्तीमध्ये जे रोड भरपूर प्रमाणात आम्ही आता बघितलेले आहे की म्हणजे जवळपास किती रुपयाचे आपल्याकडे रोड झाले मी तुम्हाला एक सांगू शकतो ज्या नगरसेवक आहे त्या सध्या म्हणजे त्यांची एक अस्वस्थ आहे थोड्या बोलण्यात माहिती त्या देण्यास थोड्यासा हे आहेत थो, पण आपण तरी पण ह्या आम्ही प्रभागाच्या विषयी नेमकं काय विकास झालेला का आहे काय नाही झालेला आहे म्हणजे इतभूत माहिती आम्हाला जाण्याची आहे ह्या प्रभागाच्या विषय गेली दहा म्हणजे दोन टर्म झाल्या त्या ताई नगरसेवक आहेत पण आम्ही आता त्यांच्या पतीकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया या आता माझ्यासोबत आहेत उत्तर नागपूर भाजपाचे महामंत्री गणेशभाऊ कांतोडे आहे ते सुद्धा या प्रभागामध्ये एकदम सक्रिय आहेत आणि विकासाच्या संदर्भात त्यांच्यापाशी विजन आहे वार्डाचा विकास झाला पाहिजे पूर्वीपासूनच त्यांचं धोरण आहे तर जाणून घेऊ या या प्रभागात तुमच्या पत्नी गेली दोन ट्रम्पपासून नगरसेविका आहेत नेमकं काय काय त्यांनी आतापर्यंत विकास केला ज्यावेळेस दोन हजार बाराला दोन वार्डाचा जा प्रभाग झाला त्या त्यावेळेस माझ्या पत्नीला भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली व उमेदवारी मिळाल्यानंतर इथल्या सर्व जनतेने आशीर्वाद देऊन तिला निवडणूक जिंकवलं जिंकल्यानंतर ह्या प्रभागाची म्हणजे गेल्या वीस वर्षापासून काहीच विकास नव्हता तुम्ही आता आल्या असा म्हणजे ज्या रस्त्याने तुम्ही आले वीस वर्षाच्या आधी जेव्हा आम्ही बघत होतो बिलकुल शून्य विकास होता पण आता बराच विकास आल्याला रस्ता नव्हता स्ट्रीट लाईट नव्हते सिवर लाईन नव्हते ज्यावेळेस माझी पत्नी दोन हजार बाराला निवडणूक जिंकल्यानंतर सन्माननीय गडकरी साहेब यांच्या निधीतून जे त्यावेळेस संचिती साहेब होते आमचे नेते गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते म्हणजे तुमच्या प्रभागासाठी तुम्ही एम एल एमपी कडून पण सुद्धा निधी उपलब्ध केला गडकरी साहेबांनी सर्वात अगोदर पावणे लेआउटचा विकास करण्याकरता संचिती साहेबाच्या निधीतून गडकरी साहेबांनी आम्हाला पन्नास लाख रुपये दिले त्याच्यानंतर मग दोन हजार चौदाला गडकरी साहेबच निवडणूक जिंकले व माने साहेब जिंकले त्या गडकरी साहेबांनी माने साहेबाच्या माध्यमातून जे अनधिकृत लेआउट आहे जे तुम्ही आता आल्यान बघितले हे सर्व त्यांच्या निधीतून आम्ही कामं केले व नागपूर महानगरपालिकेत ज्यावेळेस पहिल्याच वर्षी पक्षाने विश्वास दाखवला ज्या विश्वासाने तिकीट दिली त्याच विश्वासाने सन्मान्य आजचे वर्तमान महापौर आमचे नेते दयाशंकरजी तिवारी हे स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन होते व आमचे दुसरे शहराचे अध्यक्ष नेते सन्मान्य प्रवीणजी दटके हे सत्तापक्ष नेते होते यांच्या माध्यमातून एवढा विकास निधी मिळाला त्यावेळेस म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये पाच वर्षात कमीत कमी दहा ते बा पंधरा करोडचे आम्ही कामं केले म्हणजे त्याच्यात त्या क त्या निधीमध्ये काही रोड आहे पुली आहे सिमेंट रोड आहे डांबरीकरण आहे लाईन आहे असं सर्व माध्यमातून विकास कर केला त्याच्या त्याच्याचमुळं पक्षाने पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिली व जनतेने विश्वास दाखवून पुन्हा माझ्या पत्नीला नागपूर महानगरपालिके सभागृहात पाठवण्याचे काम केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि सन्मान्य सर्व नेत्याच्या मार्गदर्शनात आणि सहयोगाने हो आज प्रभागाची सर्व एवढं हे झालेलं आहे का तुम्ही बघाल जो म्हणजे वंदेवी नगरच्या पुल्या होता तुम्ही पाहाला तुमच्याही न्यूज चॅनलवरती एवढे म्हणजे कितीदा दोन तीन हास्य झाले मुलं वाहून गेली मुलगी पडली तर सन्मान्य आमचे आमदार आम, होते त्यावेळेस मानेसाहेब त्यांनी आम्ही मानेसाहेबाला निवेदन केलं गडक त्यांनी गडकरी साहेबाच्या माध्यमातून पंचवीस कोटीच्या वीट भट्टा ते वांजरा गाव तिथपर्यंत जे अंडरपास पण तुम्ही आज पूल आणि रोड बघितलं असेल तर सर्व व्यवस्थित झाला आणि पूर्ण पावणे लेआउट असेल संगम नगर असेल अरविंद नगर असेल एन आय टी क्वार्टर असेल पवन नगर असेल गरीब नवाज म्हणजे विविध विविध जे जे काही आवश्यक का आहे ते ते सर्व काम करण्याचे आम्ही प्रयत्न केले बिलकुल जवळपास जो वस्तीतला जे सिमेंट रोड आहे पूर्ण रोड झालेले आहे पण मात्र एक त्या तुमच्या प्रभागातला जो मेन रोड आहे तो अजूनपर्यंत झाला जो म्हणजे रिंग रोड पासून ते शिवाजी चौक शिवाजी चौकापासून तर ते वंदवी चौकापर्यंत हा जो एक महत्त्वाचा मुख्य मार्ग हा अजूनपर्यंत झाला या संदर्भात तुम्ही काय पाऊल उचललेलं आहे ह्या संदर्भात खरंच हे गोष्ट तुम्ही बोलले ते सत्य आहे आम्ही नेहमी डांबरीकरणाचे पॅचेसही बुजवतो बुजवत कोरोना कार्यकाळपासून आम्ही पॅचेसही बुजवण्यात काय कुठंतरी कमी पडलो पण केलं पण हे तुम्हालाही माहिती आहे तुमच्याच चॅनलने मला आठवते चार तीन वर्षा अगोदर सर्व लोकांनी रोड दिली बातमी दाखवली बातमी दाखवली होती आता आमच्या सन्मान्य गडकरी साहेब यांनी सा, तो एकोणीस कोटीच्या इस्टिमेट आहे त्याला निधी बी दिला आहे या रोडच्या संदर्भात इस्टिमेट तयार झालेला आहे इस्टिमेट आसीनगर झोनला तयार झाल्याने गडकरी साहेब सी आर एफ फंडातून ते देणार आहे आणि ते फाईल तयार झाली तर समोर मूव करून त्याच्या लवकरात लवकर भूमिपूजन म्हणजे टेंडर काढून भूमिपूजन करण्याची आम्ही तयारीत आहोत दयाशंकर दोन हजार बावीसच्या निवडणुकीच्या आधी याचं उद्घाटन हो दोन हजार बावीसच्या निवडणुकीच्या आधी त्याच्या आम्ही भूमिपूजन करून कामाला रिसर्च सुरुवात जा। खरोखर जाटोखर प्रयत्न आहोत ह्या कामासाठी सन्मान्य आमचे शहराचे अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके आणि आमचे नगरी नगराचे महापौर सन्मान्य दयाशंकरजी तिवारी हे स्वतः फालोप घेत आहे आणि आम्ही सांगितलं सर म्हटलं आम्हालाही जसं ज्यावेळेस आम्ही फिरतो ठीक आहे नगरसेवकाव हो पण आम्ही त्या रुडांनी जातो तर आम्हालाही कुठंतरी वाटते वाटतं आम्ही म्हणजे आज हे गोष्ट क स्वीकारायला आम्हाला कुठेही कमीपणा नाही वाटत का आम्ही ह्या गोष्टीत थोडंसं आम्ही मागं राहिलो पण येणाऱ्या ह्या एक दीड महिन्यात आम्ही त्या कामाला सुरुवात करण्याचा पूर्णपूर पूर प्रयत्न करू आता सरकारी काम आहे कुठं का अडचण आली हे सर्व तुम्ही समजू शकता पण आता ते सर्व गडकरी साहेब बी त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे ते पैसेही द्यायला तयार आहेत सर्वांनी ग दटके साहेब आणि तिवारी साहेब हे दोन दोन्ही आमचे सन्माननीय नेते त्या कामासाठी पूर्ण फॉलोअप घेऊन आम्हाला त्यात पूर्ण मदत करून आले आणि त्याची रिस्क तर यादी माझ्याकडे आहे मी तुम्हालाही व्हॉट्सअपवर दिली तर तुम्ही म्हणजे खोटं बोलण्यात काही कारण आहे बाकी आतमधले इंटरनल रस्ते झाले गडकरी साहेबाच्या माध्यमातून पंचवीस कोटीच्या जा, पूल झाला पण ज्यावेळेस माझी पत्नी पहिल्यांदा निवडणूक आली पहिल्या स्टँडिंगमध्ये होते दया शंकरजी तिवारी जे आमचे महापौर साहेब आहेत त्यांनी नि, त्या निधीकरता पन्नास लाख रुपये देऊन तुम्ही बघाल माझ्या घराच्या मागच्या रोडवरून सरळ अरविंद नगरला म्हणजे आपल्याला नदीच्या पलीकडे यावं लागत होतं तर आपल्याला ॲटोमॅटिक स्क्युअर किंवा पावसाळा आला तर ॲटोमॅटिक स्क्युअर यावं लागत होतं तर तो पूल बनवल्यामुळे दोन वस्तीची ता कनेक्टिव्हिटी ता एकदम एक अरविंद नगरचा जो पुल या बनला त्यामुळे लोकांना म्हणजे येण्या जाण्याच्या सुविधा अडीच किलोमीटरच्या डिस्टन्स अर्ध्या किलोमीटरवरती आला एक आम्ही त्या नदीवर पूल बांधल्यामुळे दोन्ही वस्त्या आणि दोन्ही साईडच्या जो विभागला गेला तो दोन तुकड्यामध्ये प्रभाग तो एका याच्यामध्ये आला आणि तुम्हाला माहित असेल ट्रान्सपोर्ट प्लाझे जेवढून तर जे म्हणजे एक जो पांडे वस्तीला तो रोड कनेक्टिव्हिटी नव्हता तोही रोड डांबरीकरण मी कनेक्टिव्हिटी केला आज पूर्ण म्हणजे अगर असं विचार केला दहा वर्षाच्या कार्यकाळात तर पक्षाने जो विश्वास दाखवला आणि पक्षाने जो आम्हाला माझ्या मिसेसला तिकीट दिली दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही किती करोड रुपयाचा आहे निधी या वाडाला खिचवणार कमीत कमी माझ्या पूर्ण माहितीप्रमाणे आता पूर्ण आकडे लिहिले अंदाज आकडा पंचवीस करोडच्या जवळपास आम्ही केलं गडकरी साहेबांनी मान्य साहेबांच्या माध्यमातूनही आम्ही कमीत कमी असा जर विचार केला करोड करोड ते मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो तुमच्या प्रभागामधून एक पिवळी नदी गेलेली आहे आणि त्या पिवळ्या नदीला जर समजा पूर आला किंवा गोरेवाडा जर ओव्हरफ्लो झाला तर त्याचं पाणी सोडलं तर आपल्या वस्तीला त्याचा फटका नेहमीच बघतो आपण बघितला आहे पुराचा फटका या ठिकाणी सुरक्षा भिंतीच्या विषयी आपल्यापाशी काही निवेदन केलं आहे का तुम्ही आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस आमची सत्ता होती माने साहेब आमदार होते गडकरी साहेब तर त्यावेळेस आम्ही साहेबांना म्हटलं होतं त्यांनी एक प्रोविजनही केलं होतं गडकरी साहेबाची संकल्पना आहे एक केंद्र शासनाच्या निधीतून का नाग नदी आणि पिवळी नदी ते जे स्वच्छता करून जे नदीच्या दोन्ही साइडला जे म्हणजे किनारपट्टी आहे त्याच्यावर प्लांटेशन करून तर त्याच्यात कुठंतरी सुरुवात झालेली आहे तर ते याची ते, ते, ते सुरुवात होईल त्या याच्यात परिपूर्ण म्हणजे आम्ही प्रयास आहोत त्याच्यावर साहेबाला बोललो आम्ही काही ना काही नक्कीच प्रभाग तीन मध्ये गेल्या दहा वर्षात भरपूर विकास झालेला आहे जवळपास तब्बल पंचवीस करोड रुपयाचा निधी नगरसेविका भाग्यश्री कांतोडे यांनी खेचून आणलेला आहे आणि एक जो रस्ता जो आहे मुख्य रस्ता जो रिंग रोडपासून तर शिवाजीनगरपर्यंत आणि शिवाजीनगरपासून तर वंदवी नगरापर्यंत हा जो मुख्य रस्ता सिमेंट रस्ता हा अवघ्या एक ते दोन महिन्यात याचं काम सुरू होणार असल्याची माहिती आपल्याला उत्तर नागपूर भाजपाचे महामंत्री गणेश कांतोडे यांनी दिलेले आहे तुम्ही मला सांगा की या तुमच्या वार्डाच्या विकासासाठी आपल्या येथील खासदार आमदार कोण्या कोणी आमदारांनी तुम्हाला निधी दिला आहे आम्हाला गडकरी साहेबांनी भरपूर निधी दिलं माने साहेबांनी दिलं दयाशंकरजी तिवारी साहेब महापौर आहेत त्यांनी दिलं प्रवीणजी दटके आमदार आहेत आणि महापौरही असताना त्यांनी आम्हाला दिलं आमदारही दिलं आणि विके वीरेंद्रजी कुकरेजा आपल्या उत्तर नागपूरला कितीतरी वर्षानंतर स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅनशिप मिळाली त्याच्यानंतर ते त्यांच्याही सहयोगानं हो आमच्या प्रभागात भरपूर काम मिळालं आणि बाकी सर्व जे आमचेच नेते आहे गिरीशजी व्यास असतील आणि नागपूर महानगरपालिकेचे जेवढेही नेते आहेत ते सर्व भरपूर आम्हाला मदत करतात आम्ही जे काही काम घेऊन जाऊन शक्य आमच्या क समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आता नक्कीच दोन हजार बावीसमध्ये पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुकी काय तुमची काय आहे अपेक्षा आहे पेक्षा म्हणजे आता प्रभाग कसे आरक्षण येते काय येते त्याच्यानंतर पक्ष तिकीट देईल तर शंभर टक्के निवडणूक निवर्नु, निवडणूक लढू आणि जनतेची असून शंभर टक्के निवडणूक जिंकू एवढा आत्मविश्वास नक्कीच पक्षाने आणखी जर विश्वास टाकला तर ते त्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही आणि प्रभागात आणखी विकास खेचून आणू असं गणेशभाऊन कांतोळे यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू एच डॉट इनवर भेट द्या धन्यवाद